भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भीमराव कांबळे साहेब या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. कांबळे साहेब, मला हे सांगा की मुंबई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागृत केलेलं सर्वात मोठं महानगर या देशात, सर्वाधिक काम या महानगराला केंद्रीभूत करून त्यांनी ठरवलेलं आहे. आज भारतीय बौद्ध महासभा ही मुंबई प्रांतामध्ये नेमकी कशी काम करते? मुंबईमध्ये जवळजवळ 72 शाखा आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरुजीनं, तर प्रत्येक शाखेला आम्ही काम दिलेलं आहे. तर त्या शाखा काय म्हणत आहे, ज्या पण आज या ड्युट्या करत आहेत, आम्हीसुद्धा 2 महिने अगोदर तयारी करतो. प्रत्येक शाखेला सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला ड्युट्या द्या, अर्ज द्या, आणि तशा प्रकारे तयारी केली जाते. तसंच ज्याप्रमाणे बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक, उपासिका, उपासक यांना ड्युटी दिली जाते. जे कार्यरत आहेत, जे कधी कार्यरत नाहीत, अशांना आम्ही ड्युटी दिली देत नाही. कारण का 6 डिसेंबरला फक्त लोक जागे होतात, याच्या अगोदर कोणी जागा होत नाही. त्याप्रमाणे की जो कार्यकर्ता कार्यरत आहे भारतीय बौद्ध महासभे निगडीत आहे, अशाच लोकांना आम्ही ड्युटीला देतो. मुंबई प्रदेशामध्ये बौद्धाचार्यांची संख्या नेमकी जवळजवळ 1200 आमच्याकडे पोटल्यावर आहेत, पण कार्यरत 750 आहे. बौद्धाचार्य हे पद देताना त्याला काही लोकसंख्येचा निकष असा दिला जातो? लोकसंख्या कोणाच्या, किती लोकसंख्येसाठी एक बौद्धाचार्य असावे असा काही निकष नाही? असं काही नाही आहे. बौद्धाचार्याचं स्वतंत्र प्रशिक्षण तुम्ही घेऊन करणार? हो, प्रशिक्षण 2 महिने त्याचं प्रशिक्षण, 45 दिवस असतो.